श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रतिभाताई अवचार यांच्या नेतृत्वाखाली सरोपचार रुग्णालयामध्ये मेन हॉस्पिटल येथे सर्वसामान्य रुग्णाकडून विविध तपासण्या व शस्त्रक्रियेसाठी आकारून जनतेची लूट करण्यात येत आहे. ही लूट थांबवून शासनाने इतर जिल्ह्यामधील शासकीय रुग्णालयांप्रमाणेच अकोला सरोपचार रुग्णालयात लावण्यात आलेले दर पूर्णतः निःशुल्क करण्यात यावे यासाठी आज दिनांक 20/9/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे MR जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद निंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई आढाऊ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ आम्रपालीताई खंडारे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोंगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, विकास सदाशिव, पश्चिम महानगर अध्यक्ष मझर खान, महानगर महासचिव गजानन गवई, किशोर ढोणे महावळे, ज्योती खिल्लोरे, शिक्षण व आरोग्य सभापती सौ मायाताई, संजय नाईक, महिला व बालकल्याण सभापती रिजवान परवीन, महानगर अध्यक्ष पूर्व शंकरराव इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, मनोहर पंजवाणी, OBC नेते प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे, पुरुषोत्तम आहिर, गोरसिंग राठोर, सुरेंद्र ओइंबे, शोभाताई शेळके, जिल्हा परिषद सदस्य सौ प्रमोदिनी कोल्हे, तर मीनाताई बावणे, प्रगतीताई दांदळे, स्मृतीताई गावंडे, रामकुमार गव्हाणकर, सरलाताई मेश्राम, तालुकाध्यक्ष बाळापूर अनुराधा डांगे, जाहिदाबी शेख जाबीर, तालुकाध्यक्ष पातूर अर्चना डाबेरा, राजुमिया देशमुख, गोरसिंग राठोड, किशोर जामने, शेख सबीर, सचिन शिराळे, शुद्धोधन इंगळे, सुरेंद्र तेलगुटे, तालुका महासचिव शरद इंगोळे, ॲडव्होकेट प्रशिक मोरे, सतीश चोपडे, सुनील शिरसाट, राजू गोपनारायण, सुरेश कलोर, किशोर ढोणे, मंदाताई वाकोडे, मनोहर बनसोड, मंदाताई वाकोडे, पवन बुटे, दीपक सावंत, मोहन तायडे, आतिश शिरसाट, शिरीष देशमुख, मधुकर गोपनारायण, विश्वा खंडारे, श्रीकृष्ण सोळंकी, यशवंत पुडके, सुमित बागडे, संजय पाटील, दादाराव वानखडे, बाळकृष्ण राठोड, बाळूभाऊ शिरसाट, मंगेश वानखडे, शेख मुख्तार, मंदाताई शिरसाट, योगेश ढोरे, शंकरराव बावचरे, शंकरराव इंगोले, रंजना गावंडे, निरंजन वाकोडे, संतोष कीर्तक, अमोल लाखे, बंडू गावंडे, अमोल कलोरे, सजय बावणे, गजानन दांदळे, प्रभाकर अवचार, निखिल गावंडे, ॲडव्होकेट आकाश भगत, आकाश जंजाळ, नागेश उमाळे, प्रदीप इंगळे, आनंद खंडारे, उमेश शिरसाट, राजकुमार शिरसागर, विवेक काकड आदी पदाधिकारी उपस्थित. वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या वतीने आज कलेक्टर ऑफिस समोर जो धरणे आंदोलन केलेलं आहे याच्यात आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत, रुग्णांना निःशुल्क सेवा मिळाली पाहिजे, सिटी स्कॅनचे जे 500 रुपयाचे दर 1200 रुपये निःशुल्क सेवा करण्यात यावी, रक्तलघवी तपासणीचे लागणारे 1000 ते 1200 रुपयाचे हे निःशुल्क करण्यात यावे, सोनोग्राफीचे 200 रुपयाचे दर हे सुद्धा निःशुल्क करण्यात यावे, एक्सरेचे 300 ते 600 रुपये आहेत हे सुद्धा निःशुल्क करण्यात यावे, औषधीचा साठा बऱ्याच वेळेस पूर्ण उपलब्ध राहत नाही, ही तो नेहमी उपलब्ध व्हावा आणि तोही आम्हाला निःशुल्क उपलब्ध करून द्यावा ही आमची मागणी राहील. रुग्णांना लागणारी औषधे बाहेरून मेडिकलवरून आणावी लागतात, ही औषधे आम्हाला तिथंच उपलब्ध करून द्यावं ही वंचित बहुजन आघाडीच्या एवढ्या सगळ्या मागण्या आहेत, ह्या तातडीने पूर्ण कराव एवढीच आमची इच्छा आहे, अन्यथा आंदोलन आम्ही याहीपेक्षा तीव्र स्वरूपात करणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आज अकोल्यामध्ये DMC म्हणजे तो एक या शासनाचा अंधाधुंदी कारभार सुरू आहे की जिथं रुग्णसेवा राज्यकर्ते म्हणतात की आम्ही निःशुल्क देतो रुग्णांना सेवा देतो, परंतु आज त्या रुग्णांना सेवा मिळत नाही आहे. त्यांना आज MRI करायचा असला तर 2500 ते 6000 त्यांना पैसे द्यावे लागतात. प्रत्येक टेस्टला त्यांनी आता रेट लावलेले आहेत आणि या लढ्यासाठी वंचित बहुजन आघाडी आम्ही तयार झालेलो आहोत की आम्हाला हा सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय हा दूर करायचा आहे आणि इथे सत्ताधारी असल्यानंतरसुद्धा या GMC रुग्णांची लय लूट होत आहे, यासाठी आम्ही हे आंदोलन सध्या बाळासाहेब आंबेडकर
यांच्या आदेशानुसार करत आहोत आणि या आंदोलनाची जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या दारात जाऊन डफडे बजाव आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही इथे बसलेले आहोत. जे अकोला GMC व गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जे शासनाने दर लागू केले हे दर नागपूरला पूर्ण सेवा मोफत देण्यात येते. इथं अभ्यागत समितीने व इथल्या आमदारांनी जे दर लागू केले जे दर निःशुल्क करण्यात यावं व अभ्यागत समितीचा व आमदाराचा निषेध करतो. व जे एकाकडे लाडकी बहीण योजना राबवतात व लाडक्या बहिणीच्या नावावर SC महामंडळाला 50% सूट देतात. हे लाडक्या बहिणीकडून 6,000 रुपये MRIच्या नावाखाली वसूल करणं चालू आहे. हे अशी अवैध लूट गोरगरिबाची थांबण्यात यावी. जे नागपूरच्या धर्तीवर आणि महाराष्ट्रात 2 जिल्ह्यात वेगवेगळे नियम व वेगवेगळे कायदे लागू शकत नाहीत. जे नागपूरला तिथले मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट असणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या मोफत आहेत ते अकोला GMCला या अभ्यागत समितीने तो निर्णय घेऊन रद्द करण्यात यावा. अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू अशी वंचित बहुजन आघाडीकडून त्याचा निषेध करतो.